Dear student, we are going to discuss here about disaster management. First of all, we will see now what is famine. Famine म्हणजे काय असते? दुष्काळ. तर आपण famine विषयी आता या ठिकाणी पाहूया. Famine म्हणजे काय असते? The condition that arises due to long term and severe scarcity is called as famine. म्हणजे काय? तर प्रदीर्घ कालावधी पर्यंत काय होतं त्या ठिकाणी अन्नधान्य व पाण्याचा तुटवडा ठिकाणी निर्माण होतो अशा प्रकारची जी कंडिशन म्हणजे अशा प्रकारची जी कंडिशन त्या ठिकाणी तयार होते तिलाच आपण काय म्हणतो फॅमिन असं म्हणजे दुष्काळ असं म्हणतो. त्या ठिकाणी कशाची कमतरता निर्माण होते तर त्या ठिकाणी पाण्याची आणि अन्नधान्याच्या कमतरता निर्माण होते म्हणून त्याला आपण काय म्हणू त्या अशा कंडिशनला फॅमिन म्हणजे दुष्काळ असं म्हणतो. त्यानंतर पाहूया कारणे ऑफ फॅमिन म्हणजे दुष्काळाची कारणे काय तर त्यामध्ये सर्वात आधी आपण पाहूया ड्रॉट. ड्रॉट इज द मेन कॉज ऑफ फॅमिन म्हणजे ड्रॉट म्हणजे काय असते अवर्षण म्हणजे त्या ठिकाणी काय होते पाऊस पडतच नाही किंवा पाऊस पडला तर त्याची जी रेंज असते ती खूप कमी कमी प्रमाणात त्या ठिकाणी पाणी पडतो आणि त्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण होते ती कशी परिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी ड्रॉट कंडिशन निर्माण होते. इट कॉजेस फॅमिन म्हणजे ही जी कंडिशन अशा प्रकारची निर्माण होते ती कशासाठी जबाबदार असते तर ती दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी जबाबदार असते. त्यानंतर सेकंड आहे हेवी रेन्स अँड फ्लड म्हणजे काय होते त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पाणी पडल्यामुळे किंवा महापूर आल्यामुळे ते क्रॉप गेट वॉश आउट म्हणजे क्रॉप जे आहे ते काय होतात वाहून चालले जातात पिके वाहून चालले जातात किंवा डॅमेज होतात ड्यू टू हेवी रेनफॉल्स. त्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल चेंजेस म्हणजे वातावरणामध्ये समजा काही बदल घडून आले जसं टेम्परेचर आहे टेम्परेचर चेंज झाला म्हणजे तापमान जर बदलला वातावरणामधला इट ऑल्सो कॉजेस फॅमिन म्हणजे त्या ठिकाणी काय होते दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते. तर एन्व्हायरमेंटल चेंजेस टेम्परेचर म्हणजे कसं तर कोल्ड वेव्स काय होतात कधी कधी कोल्ड वेव्स म्हणजे आपण शीतलहर म्हणतो शीतलहरमुळे काय होते अन्नधान्याची नासाडी होते म्हणजे पीक पाहिजे त्या प्रमाणात त्या ठिकाणी मिळत नाही. त्यानंतर फॉग म्हणजे धुके जर निर्माण झाले इट ऑल्सो कॉजेस इट अफेक्ट ऑन क्रॉप. त्यानंतर आहे ऍनिमल्स ऍनिमल्स लाईक रॅट माईस इट ऑल्सो अटॅक ऑन क्रॉप म्हणजे ज्या ठिकाणी जसं उंदीर आहे घुस आहे त्यानंतर टोडघाट आहे अशा प्रकारचे जे इन्सेक्ट आहेत किंवा प्राणी आहेत ते काय करतात क्रॉपवर अटॅक करतात म्हणजे पिकांवर हल्ला करतात आणि पिकांची नासाडी घडवून आणतात त्यामुळे काय होते दुष्काळजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. त्यानंतर आहे नॅचरल कॅलॅमिटी म्हणजे काही नैसर्गिक आपत्ती आहेत ज्याच्यामुळे काय होतं भूकंपासाठी जी आपत्तीजन्य परिस्थिती आहे त्याच्यामुळे काय होते दुष्काळजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. त्यानंतर पाहूया मॅन मेड कॉज म्हणजे माणसामुळे काय होते मानवनिर्मित काही अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे काय होते दुष्काळजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते जसं वार आहे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर तो कशासाठी जबाबदार असतो दुष्काळ निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतो. त्यानंतर इंटरनल अनरेस्ट म्हणजे अंतर्गत अशांतता जर निर्माण झाली त्याच्यामुळे काय होते तो त्याचा इफेक्ट कशावर होतो तर पूर्ण त्या वातावरणावर आणि इथला त्या ठिकाणी ती परिस्थिती निर्माण होते ती कशी असते त्या ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर पॉप्युलेशन जर इन्क्रीज झालं म्हणजे अनकंट्रोल पॉप्युलेशन जर झालं तर काय होते त्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण होते ती कशी असते दुष्काळजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. नेक्स्ट पार्ट इज म्हणजे आपण आता या ठिकाणी काय पाहणार आहोत वी आर रिस्पॉन्सिबल फॉर फॅमिन म्हणजे आपण जबाबदार कसे आहोत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी तर सर्वात आधी पाहूया आपण द बॅलन्स ऑफ एन्व्हायरमेंट हॅज बीन लॉस्ट ड्यू टू फर्टिलायझर म्हणजे काय झालेलं आहे अन्नधान्याचं जास्त उत्पादन मिळवण्यासाठी माणसाने काय केलेलं आहे जे रासायनिक खते आहे त्यांचा वापर वाढवलेला आहे त्यामुळं कशी परिस्थिती झालेली आहे त्या ठिकाणी ती जी जमीन आहे ती काही दिवसांनी काय होईल म्हणजे अनफर्टाईल होईल म्हणजे ते सुपीक जमिनीचं कन्वर्शन हे नापीक जमिनीमध्ये होईल त्यामुळे काय होईल दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्यासाठी ते जबाबदार म्हणजे असं कारण राहील. त्यानंतर अनलिमिटेड मिटिंग ऑफ वॉटर म्हणजे काय झालेलं आहे पाण्याचा उत्साह जो आहे जमिनीच्या अंदर असलेला जो पाणी आहे त्याचा आपण खूप जास्त प्रमाणात उत्साह चालवलेला आहे त्यामुळे काय होईल सामोर जाऊन त्या ठिकाणी पाण्याची कमतरता भासून येईल आणि कशी परिस्थिती निर्माण होईल दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होईल. त्यानंतर आहे इरोजन ऑफ लँड म्हणजे काय झालेलं आहे मृदेचं काय झालेलं त्या ठिकाणी धूप झाले होत आहे त्यामुळे काय होते समोर जाऊन अशी परिस्थिती निर्माण होईल की दुष्काळजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होईल.
मिसयूज ऑफ वॉटर म्हणजे गैरवापर चालवलेला आहे आपण पाण्याचा. ज्या प्रमाणात आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे त्या प्रमाणात आपण पाणी वापरल्यानंतरही काम नसताना सुद्धा आपण काय करतो पाण्याचा वापर त्या ठिकाणी चालवलेला आहे. म्हणजे एखादा नळ सुरू केला आपण कपडे धुवून झाले किंवा पाणी भरून झाल्यानंतर तो नळ तसाच सुरू राहतो आणि पाणी वाहन सुरूच राहते असं तुम्हाला एखादं उदाहरण सांगता येईल. त्याच प्रकारे बाकीच्या ठिकाणी पण तशी प्रक्रिया घडते आणि त्या ठिकाणी काय होतं मिसयूज ऑफ वॉटर. तर द नेक्स्ट इज व्हॉट कॅन वी डू इज द सेव्हरिटी ऑफ फेमिनी म्हणजे काय तर दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर या संदर्भात आता पाहूया आपण सगळ्यात आधी पाहूया प्लॅन युजेस ऑफ वॉटर अँड रियुज ऑफ वॉटर म्हणजे काय झालंय जो पाण्याचा आपण वापर करतो तो नियोजनपूर्वक असा वापर करायचा आणि जर आपल्याला पुनर्वापर जर पाण्याचा करता येत असेल तर त्या प्रकारे त्याचं नियोजन झालं पाहिजे. त्यामुळे काय दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला मदत होईल. त्यानंतर वॉटर कन्झर्वेशन प्लॅनिंग म्हणजे लोकल लेवलला काय करायचं स्थानिक पातळीवर वॉटर कन्झर्वेशन म्हणजे जलसंधारणाची जलसंधारणासाठी काहीतरी आपल्याला राबवता येत असेल एखादा प्रकल्प तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल आपल्याला दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी त्या गोष्टीचा वापर होईल. त्यानंतर प्लांटेशन ऑफ ट्रीज म्हणजे टू अवॉइड डिफॉरेस्टेशन म्हणजे काय जंगलतोड थांबवायची आणि काय करायचं खुल्या जागेमध्ये जर जमत असेल तेवढं काय प्लांट लावण्याचा प्रयत्न करायचा. जेवढे जास्त आपण झाड लावू तेवढा आपल्याला त्या गोष्टीचा काही फायदा होईल म्हणजे आपल्याला दुष्काळापासून स्वतःचा बचाव करता येईल. अपोप्रिएट चेंज इन प्लांट्स म्हणजे काय झालं एखाद्या ठिकाणी एखादं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे आणि त्या ठिकाणचं वातावरण जसं आहे त्या ठिकाणी कोणतं पीक आपल्याला घेता येईल तर त्या पिकाचं आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवता येईल त्या प्रकारे काय करायचं आपला जो प्लान आहे म्हणजे आपलं जे नियोजन आहे त्या पिकांबद्दल तर पिकाची फेरपालट आपल्याला करता येईल. ठीक आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दुसरं ज्या पीक चांगलं घेता येईल आणि त्यामुळे काय होईल दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही.